सध्या मॉडेल दिव्याच्या मृतदेह हरियाणातील एका कालव्यामध्ये सापडला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिव्याचा मृतदेह टोहना येथील कालव्यात आढळून आला आहे. मृतदेह दिव्याचाच असल्याची ओळख दिव्याच्या कुटुंबियांनी केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बलराजने दिलेल्या माहितीवरून मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांची 6 पथके तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्याचे मृतदेह पंजाबमधील एका कालव्यात फेकण्यात आला होता. मृतदेह वाहून हरियाणातील कालव्यात पोहोचला. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पंजाब ते हरियाणा या महामार्गावर तपास सुरू केला. त्यानंतर टोहना कालव्यात मृतदेह सापडला. काही दिवसापूर्वी दिव्या पोहोंच्या हत्याकांडमध्ये नवा खुलासा झाला आहे. आरोपी बलराजला अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मॉडेल दिव्या पोहोंच्याचा मृतदेह पटियाला कालव्यात फेकण्यात आला होता. मुख्य आरोपी अभिजितचा जवळचा बलराज गिल याला पोलिसांनी पश्चिम बंगालच्या विमानतळावरून अटक केली आहे.